आपल्यासोबत माजी मंत्री विजय वरट्टीवार आहे आजच विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मागणी केली की न्यायालयाच्या निर्णयपर्यंत सीमावाद जो आहे विशेष करून विवादास्पद जो भाग आहे तो केंद्रशासित करावा खरं ज्या पद्धतीनं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलत आहेत सन्माननीय गृहमंत्री अमित शहाचीकडे बैठक झाल्यानंतर त्यामध्ये असा तोडगा निघाला होता की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत यावर कोणीही काही बोलायचं नाही तरी पण त्याच्या पलीकडं जाऊन गृहमंत्र्यांचं न ऐकता केंद्रीय गृहमंत्र्यांचं हा ज्या एकेकावर कोणात चालला आहे जी आ, मस्ती चालली आहे त्या कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांची आणि विवादास्पद बोलून तिथलं संपूर्ण वातावरण त्याने दूषित केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये हे दोनही राज्य आता एकमेकाला भिडताना दिसत आहेत आपल्या राज्य अजूनही त्यावर काही कडक अशी प्रतिक्रिया किंवा निर्णय घेताना आपल्याला दिसत नाही त्यावर उत्तर देसा देताना दिसत नाही हे आळीमिळी तु छुपीचेळी असं सगळं काय ते चाललेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये हावर कुठेही कुठलाही निर्णय होण्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणं हा त्यावरचा एकमेव उपाय आहे ही लढाई काही सोपी नव्हती यासाठी एकशे पाच लोकांना जीव द्यावा लागलं होतं कर्नाटक सीमा सीमावादासंदर्भात म्हणून उद्धवजींची जर भूमिका ही आहे की तो वाद राष्ट्रपती राजवटीखाली ठेवा तर आमच्या पक्षाची भूमिका आमचं पक्षप्रमुख ठरवतील यावर काय उत्तर द्यायचं आहे पण मला वैयक्तिक विचारलं तर जे आत्ता सीमा ठरलेल्या आहेत त्यावर वाद होण्याचा प्रश्न आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय होत नाही निर्णय येत नाही महाराष्ट्राच्या सीमेला महाराष्ट्राची सीमा म्हणूनच ठेवलं पाहिजे आणि कर्नाटकाची जी काही सीमा आहे त्याच्या पलीकडचा भाग आहे तो त्यांचाच भाग असावा यावर फार मोठा वाद होण्याची आवश्यकता नाही राज्य सरकार म्हणतं की यावर उद्याला ठरावा नाही कुठेतरी उशीर झाला एक आठवडा आधीच निघून गेला नाही नाही हे सध्या जे काही विधान सभेमध्ये आता अधिवेशन सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं हे राजकारण सुरू आहे खरं तर विदर्भाच्या विकासाच्या संदर्भात इथे चर्चा होणे अपेक्षित होतं परंतु सत्ताधारी मात्र तिकडे त्या विषयाला कलाटणी देऊन भलतेचे विषय पुढे आणून एकूणच जे वातावरण जे आहे ते फार म्हणजे त्याला असं येईल की गडहूळ करण्याचं काम केलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की त्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत राज्याच्या हिताच्या ते पहिले करायला पाहिजेत पण ते होत नाही आणि आज 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 जी भूमिका आज आता उद्या ठराव आणणार परवा आणणार का नाही आणला पहिल्या दिवशी ठराव कोण थांबवले होते थांबवलं होते काय कोणी कोणाला काल शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलं की आम्ही नागपूरला उद्या धमाका करू आज मुख्यमंत्री दिल्लीला गेले कशाप्रकारे बघता या घटनेकडे तुम्ही असं आहे की दिल्लीला कशासाठी गेलेत कारण आता ते त्यांचे मुख्यमंत्र्यांचे आधारस्तंभ ते आता दिल्ली आहे त्यांचा आधार आधार आता तो दिल्ली झालेला आहे इकडचा आधार आता गेलेला आहे त्यामुळे ते दिल्ली जात असतील किंवा जाणं त्यांचं सुरू असेल पण मला आता या सगळ्या संदर्भात एकूणच ज्या दिशेनं राजकारण चाललेलं आहे वैयक्तिक कधी राजकारण करायचं असतं काय वैचारिक म राजकारण असतं विकासाचं राजकारण करायला पाहिजेत पण एकमेकावर सिंतोळे उडवून आणि एकमेकाचा बदला जणू काय घ्यायचा एकमेकाचे आता नरडीचा घोड घ्यायचा या पद्धतीनं जे काही वागत आहेत हे मात्र महाराष्ट्राच्या अस्मितेला महाराष्ट्राच्या एकूण राजकीय अस्मितेला हे काही बरोबर किंवा संस्कृतीला धरून नाही महाराष्ट्राची संस्कृती अशी नव्हती असं कधी बदल्याचं राजकारण नव्हतं ठाकरे गटांच्या नेत्यांची त्यामुळे सभागृहाच्या आतमध्ये आज संघर्ष होईल असं वाटत होतं त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीला असं वाटतं आता काय आहे दिल्ली मुंबई शहर होईल आता सध्या मुख्यमंत्री आमचे दिल्ली शहर झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही आपण बघू शकतो की विजय वरट्टी त्यांनी सांगितलं की माझं वैयक्तिक जे मत आहे की एकनाथ शिंदे हे मुंबई दिल्लीला गेले त्या संदर्भात एक वेगळी भूमिका असू शकते मात्र उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेमध्ये जो भूमिका मांडली किंवा जो ठराव मांडण्याचा त्यांनी मत व्यक्त केलं त्याला माझं समर्थन असल्याचं विजय वटट्टीवार यांनी सांगितलं कॅमेरामॅन अरविंदसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट